बाजीराव पुण्यात आले तरीही त्यांचे लक्ष निजाम आणि आलम अलीकडेच लागून राहिले होते. निजाम जोपर्यंत बऱ्हाणपुराचा तळ उठून दक्षिणेत कूच करत नाही तोपर्यंत आलम अलीच्या जीवाचा धोका टळला नाही हे बाजीरावांना ठाऊक होते. आलम अली राजकारणाचा अनुभव नसलेला 20 वर्षाचा हूड सुभेदार होता. मराठ्यांना अनुकूल असल्याने औरंगाबादेत त्याचे वर्चस्व टिकून राहावे असे छत्रपती शाहू महाराजांना वाटत होते. राजकारणात मुरलेल्या निजामाने आलम अलीला पत्र लिहिले. लढाईत माघार घेऊन हानी टाळल्याने त्याने आलम अलीचे कौतुक केले होते. मात्र एवढ्या तरुण वयात दाखवलेला पोक्तपणा हा भ्याडपणा वाटतो असे लिहून आलम अलीला त्याने डिवचले होते. आलम अलीने निजामाला निर्वाणीचे उत्तर दिले. मराठ्यांच्या सांगण्यावरून आपण माघार घेतली, अन्यथा दिलावर पडला त्याच दिवशी तुला चारी मुंड्यात चित केले असते अशा बढाया मारणारे उत्तर त्याने निजामाला कळवले. आलम अलीच्या पत्रावरून त्याचा तापट स्वभाव निजामाने ओळखला. आलम अलीचा राग उफाळून येईल अशी पत्रे तो वारंवार लिहू लागला. बऱ्हाणपुरातील आपली छावणी उठवून त्याने पूर्णा नदीच्या दिशेने आणण्यास सुरुवात केली. बाजीरावांनी निजामाच्या हालचालींवर करडी नजर ठेवली होती. पूर्णा नदीच्या दिशेने पुढे सरकत असलेल्या निजामाच्या सैन्यामुळे आलम अलीवर चढाई करण्याचा निजामाचा मनसुबा उघड झाला होता. आलम अली त्यावेळी तलाव हरताळा या ठिकाणी तळ देऊन होता. बाजीरावांनी तातडीने आलम अलीला औरंगाबाद अथवा अहमदनगर या सुभ्यात परतावे असे खलिताद्वारे कळवले. बाजीरावांनीच दिलावर खानाचा फडशा पाडला हे आलम अलीला समजले होते. बाजीराव दोन्ही बाजूंनी खेळी खेळून मोगलांना हवे तसे झुलवत आहे असे वाटून त्याने बाजीरावांच्या खलित्याकडे दुर्लक्ष केले. तोफखाना घेऊन हत्तीवर बसून आलम अली दिमाखाने निजामावर चाल करून गेला. निजाम याचीच वाट पाहत होता. आलम अलीचे पोरसवदा सैन्य निजामाच्या मुरलेल्या सैन्याने कापून काढले. निजामाच्या सरदाराने आलम अलीला बंदुकीच्या गोळीने टिपले. धारातीर्थी पडलेल्या आलम अलीचे शिर कापून सरदाराने निजामाला नजर केले. आलम अलीचे अनेक सरदार निजामाला जाऊन मिळाले. आलम अलीचा फौज फाटा बळकावून निजाम दक्षिणेत परतला. खानदेशात काही काळासाठी शांतता पसरली. बारामावळासह अनेक ठिकाणी दुष्काळ पडला होता. बाजीरावांनी दुष्काळी प्रांतात करवसुली न करण्याच्या कडक सूचना आपल्या सरदारांना दिल्या होत्या. बाजीरावांचा हा निर्णय जाहीरपणे कळताच मोहीम खर्चासाठी ज्यांनी कर्ज दिले आहे ते सावकार या ना त्या कारणाने पेशव्यांच्या वाड्याचे खेटे करत होते. या निर्णयामुळे यंदाच्या वर्षी कर्जाचा बोजा वाढणार असल्याने पंत आणि चिमाजीही काळजीत होते. बाजीरावांकडे स्वतंत्रपणे कारभार दिल्यास अशा निर्णयामुळे स्वराज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याशिवाय राहणार नाही अशी गरळ बाजीरावांचे विरोधक सातारा दरबारात ओकत होते. उत्तरादाखल शाहू महाराज पोर्तुगीज आंग्रे निजाम यांच्याकडून आलेल्या महसुलाकडे बोट दाखवत होते. मात्र चौफेर वाढत चाललेल्या मराठी दौलतीच्या दाणागोट्यासाठी ही रक्कम फार दिवस पुरणार नाही याची जाणीव शाहू महाराजांनाही होती. परंतु बाजीराव आपल्या निर्णयावर तटस्थ होते. भेटीसाठी घोरपड्यांकडे गेलेले बाजीराव दुपारच्या वेळी धडफळे वाढत परतले. पायावर पाणी घेऊन ते मातोश्री राधाबाईंच्या दालनात आले. नमस्कारासाठी वाकलेल्या बाजीरावांना आशीर्वाद देऊन राधाबाईंनी विचारले, मग काय मसलत झाली घोरपड्यांकडे? वतनपत्र पाहून व्यंकटराव आणि अनुबाईंना आनंद झाला, बाजीराव म्हणाले. अनुबाईंच्या नावाचे वेगळे वतनपत्र पाहून व्यंकटरावांना काहीसे आश्चर्य वाटले, मात्र ते तेवढ्या पुरतेच. व्यंकटराव घोरपडे पूर्वी कोल्हापूरकर छत्रपतींचे सचिवपद सांभाळत असत. बाजीरावांनी आपल्या शब्दावर त्यांना सातारा दरबारात रुजू केले होते. कोल्हापूरकरांचा कारभार जवळून माहीत असलेल्या व्यंकटरावांनी अंतर्गत लढायांमध्ये वाखाणण्याजोगी कामगिरी बजावली होती. यामुळे खुश होऊन शाहू महाराजांनी शिरढोण, मनेराजुरी, आरग, मापण ही 4 गावे व्यंकटरावांना इनाम दिली होती. राधाबाईंच्या सांगण्यावरून वतनपत्र तयार करताना पेशव्यांनी त्यातील 2 गावांचं वतनपत्र अनुबाईंच्या नावावर केलं होतं. आपली भूमिका स्पष्ट करत राधाबाई पुढे म्हणाल्या, अनुबाईंना राजकारणाचं बाळकडू मिळालं आहे,
व्यंकटरावांच्या मनाप्रमाणे इचलकरंजीचं ठाणं उद्या नावारूपास आलं तर अनुबाई नेटाने कारभार पाहतील असं आम्हाला 16 आणे वाटतं. त्याबद्दल आम्हाला तिळमात्रही शंका नाही. अनुबाईंच्या कारभारातल्या सचोटीबद्दल आम्हाला आप्पाही मागे बोलले होते, बाजीराव म्हणाले. राधाबाई यावर समाधानाने हसल्या. त्यानंतर नायकांबद्दल काही बोलणी करून बाजीराव आपल्या दालनात आले. थोड्या वेळाने काशीबाईही दालनात आल्या. लगबगीने येऊन शेला पांघरत असलेल्या काशीबाईंना पाहून बाजीरावांनी विचारले, काय लगबग आहे, कुठे जाण्याची तयारी? मातोश्री आत्ताच नायकांकडे गेल्या आहेत, आम्ही बरव्यांच्या वाड्यात कीर्तनाला जात आहोत, काशीबाईने प्रांजळपणे सांगितले. तक्रारीच्या लटक्या सुरात बाजीराव म्हणाले, हे काय, आम्ही आलो आणि तुम्ही चाललाय? समजुतीच्या सुरात काशीबाई म्हणाल्या, आज ज्यांचं कीर्तन आहे ते अमळनेरकर महाराज सिद्धपुरुष आहेत आणि त्यांचं कीर्तनही श्रवणीय असतं असं ऐकलंय. मग काही क्षण थांबून बाजीरावांकडे पाहत हळुवार आवाजात काशीबाईंनी विचारले, जाणं तहकूब करू का? पतिनिष्ठ काशीबाईंच्या त्या शालीन रूपाकडे पाहून गालात हसत बाजीराव म्हणाले, तहकूब करू नका, आम्हालाही घेऊन चला. बाजीराव चेष्टा करत आहेत असे वाटून काशीबाई हसल्या. आम्ही एका प्रहरात परत येऊ असे म्हणून पाठमोऱ्या वळलेल्या काशीबाईंच्या कानावर बाजीरावांचे शब्द पडले, काशीबाई आम्ही तुम्हाला मोहिमेवर घेऊन जातो, तुम्ही मात्र आम्हाला कीर्तनालाही घेऊन जात नाही. काशीबाई थांबल्या. मागे वळून त्यांनी बाजीरावांकडे पाहिले. कपाळावर आठी पाडून काशीबाई म्हणाल्या, आमच्याकडून अशी प्रतारणा होते असं इकडून बोलवतं तरी कसं? बाजीराव हसले, पण आजच कीर्तनाचं एवढं मनावर बरं घेतलं? काशीबाईंनी विचारले. बाजीराव सांगू लागले, बालपणी आम्ही मातुश्रींसोबत अनेकदा कीर्तनाला जात असू, केवळ लोकांच्या अतूट निष्ठांमुळे नावारूपाला आलेल्या आपल्या स्वराज्यात कीर्तन परंपरेचं महत्त्व अपार आहे. समाज प्रबोधनाचं हे एक प्रभावी माध्यम आहे आणि जर तुमच्या सांगण्याप्रमाणे हे महाराज सिद्धपुरुष असतील तर आम्हालाही थोडा परमार्थ पदरात पाडू द्या. काशीबाईंनी नाईलाजाने मान हलवली. बाजीरावांना समजावण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून काशीबाई म्हणाल्या, ते सारं योग्यच आहे, पण बरव्यांना ऐनवेळी श्रीमंतांच्या आगमनाची तयारी करायला लावून तसदी देणं. काशीबाईंचं बोलणं मध्येच तोडत बाजीराव म्हणाले, तसदी काय त्यात, आम्ही इतरांप्रमाणेच बिछायतीवर बसू, पेशव्यांनी वारीचा खर्च करायचा मात्र कीर्तनाला यायचं नाही, हा कुठला न्याय? बाजीरावांच्या या प्रश्नाचे काशीबाईंकडे काहीच उत्तर नव्हते. ठीक आहे, तुम्ही पोशाख करून या, आम्ही खाली वाट पाहू असे म्हणून काशीबाई बाहेर आल्या. दालनाबाहेर बसलेल्या दासीला त्या घाईघाईने म्हणाल्या, चंद्रा पंतांना निरोप दे, श्रीमंत बर्वेवाड्यात कीर्तनाला जात आहेत. दासीने अंबाजी पंतांना पेशवींबाईंचा निरोप सांगितला. पंतांनी पुढील सूत्रे हलवली. बरव्यांचा वाडा गावकोस मारुती मंदिराजवळ होता. बाजीराव आणि काशीबाई धडफळे वाड्यातून पायीच निघाले. मोहिताबाद परिसराला वळसा घालून बाजीराव तांबट अळीकडे वळले. मागे राहिलेल्या काशीबाईंसाठी त्यांचे पाय क्षणभर थबकले. काशीबाई दोन्ही हाताने शेला सावरून खालमानेनेच चालत होत्या. बाजीराव येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या मुजऱ्यांचा स्वीकार करत होते. तांबट अळीत काही अंतरावर चालून गेल्यावर लोकांची गर्दी नजरेत आली. बरव्यांच्या वाड्याबाहेर प्रभाकर बर्वे आणि इतर मंडळी स्वागतासाठी उभी होती. तिरक्या नजरेने काशीबाईंनी बाजीरावांकडे पाहिले. बाजीराव म्हणाले, आता बरव्यांना तसदी कुणी दिली? काशीबाई हसून म्हणाल्या,
सासवड्यात होता तेवढा सहज वावर पुण्यात करणे दुरापास्त झाले आहे. मात्र ते अनुभवण्यासाठी 4-2 दिवस तरी पुण्यात राहायला हवे. काशीबाईंवरची नजर वळून समोर पाहत बाजीराव म्हणाले, पंतांना म्हणावं आता एवढं केलंच आहेत तर कीर्तनकारांच्या मानपानाचंही पहा. काशीबाईंनी हसून होकारार्थी मान हलवली. बर्व्यांनी बाजीराव आणि काशीबाईंचे स्वागत केले. पेशव्यांनी हारांचा स्वीकार केल्यावर सारेजण बर्व्यांच्या वाड्यात आले. कीर्तन सोहळा ज्या चौकात होणार होता तो चौक विशेष शृंगारलेला होता. चौकाच्या बाजूच्या लाकडी खांबांमधून तलम पडदे सोडले होते. टाळकरी आणि पखवाज वादक आपल्या नेमलेल्या जागांवर उभे होते. समोरच्या कमानीत विठ्ठल मूर्तीजवळ संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमांची पूजा केली होती. चौकात लोडतक्क्यांची बैठक पुरुष मंडळींसाठी मांडली होती. चिकाच्या पडद्याआड ओसरीवर बायकांसाठी बिछायत केली होती. प्रभाकररावांनी बाजीरावांना प्रथम स्थानापन्न होण्याची विनंती केली. काशीबाई ही चिकाच्या पडद्याआड अंथरलेल्या गालिचावर बर्व्यांच्या मंडळींसह स्थानापन्न झाल्या. अमळनेरकर महाराजांचं कीर्तन आणि ऐकायला खुद्द बाजीराव पेशवे आहेत हे समजल्याने बर्व्यांचा वाडा आणि तांबटाळी गर्दीने फुलून गेली होती. काही वेळातच कीर्तनकार अमळनेरकर महाराजांचे आगमन झाले. साठीची उमर गाठलेल्या गुरुजींनी एक नजर समोर बसलेल्या बाजीरावांना पाहिलं. मग गणेश, सरस्वती आणि सद्गुरू नमन करून कीर्तनाच्या पूर्वरंगाला सुरुवात केली. अभंगाचे निरूपण करताना उत्कट भक्तीचा दाखला देण्यासाठी त्यांनी आपल्या कुळाचा अभिमान सोडून कृष्णाला पत्र पाठवणाऱ्या रुक्मिणीचा उल्लेख केला. पूर्वरंगाला साजेसे ते कथानक ऐकताना काशीबाई भूतकाळात हरवल्या. आख्यान झाल्यावर गुरुजींनी भैरवी गायनाला सुरुवात केली. टाळमृदुंगाच्या गजरातील गुरुजींचं ते सुश्राव्य गायन वातावरण भारावून टाकत होतं. त्या धीरगंभीर सुरांच्या प्रत्येक कंपनाने जणू श्रोत्यांचे मोहपाश गळून पडत होते. बाजीराव तल्लीन होऊन भैरवी गायनाचा आनंद घेत होते. कीर्तनकारांनी समेवर येत असता अचानक आलाप घेऊन स्वर वाढवला. बाजीरावांच्या तोंडून अपसुकपणे दाद निघाली, वा. बाजीरावांना असलेली संगीताची नैसर्गिक जाण पाहून कीर्तनकारांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली. उत्तर रंगातील नित्याचं नामसंकीर्तन आणि गजर झाल्यावर कीर्तन संपले. अंबाजी पंतांनी आणलेला भरझरी पोशाख बाजीरावांनी अमळनेरकरांना नजर केला. साऱ्या जमावाची नजर बाजीराव आणि गुरुजींवर खिळलेली होती. गुरुजींनी वार्धक्यामुळे थकलेल्या मात्र तरीही भेदक दिसणाऱ्या नजरेने एकवार बाजीरावांच्या पाणीदार डोळ्यांकडे पाहिले. मग बाजीरावांनी नजर केलेला भरझरी पोशाख त्यांनी समयीच्या ज्योतीवर धरला. भरझरी वस्त्रांनी तत्काळ पेट घेतला. जमावाच्या तोंडून भीतीच्या हुंकाराचे आवाज बाहेर पडू लागले. चिकाच्या पडद्याआडून पाहत असलेल्या काशीबाईंच्याही भुवया तो प्रकार पाहून वक्र झाल्या. गुरुजींच्या या कृतीवर बाजीराव कसे व्यक्त होतील या विचाराने काशीबाईंच्या काळजाचे पाणी झाले. करायला गेलो परमार्थ आणि घडला अनर्थ असे विचार गुरुजींच्या अनाकलनीय कृतीमुळे काशीबाईंच्या मनात येऊ लागले. बाजीरावांच्या चेहऱ्यावर मात्र श्रवणाने आलेल्या तृप्तीखेरीस इतर कोणतेही भाव नव्हते. जळत असलेले ते उंची वस्त्र गुरुजींनी जवळच असलेल्या होमकुंडात टाकले. चुकलंच आमचं, बाजीरावांचे ते शब्द ऐकून वाड्यातली कुजबूज क्षणात थांबली. बाजीराव पुढे म्हणाले, तुमच्यासारख्या ब्रह्मतपस्वींना भौतिक सुखाच्या गोष्टी अर्पण करून उपयोग नाही. तुम्हाला अर्पण करायला हवा तो आमचा अहंकार. असे म्हणून बाजीरावांनी अमळनेरकर गुरुजींसमोर साष्टांग दंडवत घातला. क्षणात सभामंडपाच्या चौकातील सारे लोक उठून उभे राहिले. ते पाहून गुरुजींचे अंतःकरण गलबलून गेले. त्यांना अष्टसात्विक भावाचे भरते आले. बाजीरावांचे रुंद खांदे हाताने पकडून गुरुजींनी त्यांना उठवले. स्थिर नजरेने आपल्याकडे पाहत असलेल्या बाजीरावांना भरलेल्या आवाजात ते म्हणाले, परमेश्वरानेच असे करण्याची बुद्धी दिली. नाहीतर ज्यांचे राष्ट्रकार्य सिद्धीस जावे म्हणून काशीचे नारायण दीक्षित, धावडशीचे ब्रह्मेंद्र स्वामी दिवस रात्र अनुष्ठानं करतात, त्यांची पारख आम्ही काय करणार. अमळनेरकर गुरुजींना आनंदाचे भरते आले होते.
भविष्याचा पट पाहत असल्यासारखे ते बाजीरावांच्या डोळ्यात पाहून बोलत होते. हिंदवी स्वराज्याचे हिंदूपद पातशाहीत रूपांतर करण्याचे कार्य तुझ्या हातून होणार आहे राया. आपली उत्तरेकडील दैवत तुझी वाट पाहत आहेत. तुझ्या या कार्याला धर्माचे अधिष्ठान आहे. गुरुजींच्या बोलण्याने सारे लोक भारावून गेले होते. बाजीराव अवतारी पुरुषच आहेत अशा आविर्भावात सारेजण बाजीरावांकडे पाहत होते. गुरुजी पुढे म्हणाले, तुझी कथा त्या विधाताने अनेक रसांची शाई करून लिहिली आहे. त्याची गोडी उत्तरोत्तर वाढत राहील. भाग्योदय जवळ आला आहे. पुढे परीक्षेचा काळही आहे. मात्र संयमाने वाग असे मी तुला मुळीच सांगणार नाही. चौफेर तांडव माजवण्याचा तुझा स्वभाव तू कधीही सोडू नकोस. बाजीराव हसले. प्रेमपूर्वक आलिंगन देऊन त्यांनी अमळनेरकरांचा निरोप घेतला. बाजीरावांनी झालेला अपमानही मानाच्या तुऱ्याप्रमाणे शिरपेचात खोवला होता. धडफळे वाड्याकडे परतत असलेले बाजीराव रस्त्यावरील आसामींना भृगुऋषींची लाथही भक्तवत्सलांचन म्हणून मिरवणाऱ्या श्री विष्णूप्रमाणे भासत होते. आणि बाजीरावांच्या मागोमाग त्यांच्या पदचिन्हावर चालणाऱ्या काशीबाई श्री लक्ष्मीप्रमाणे. आलम अली आणि दिलावर अली या पराक्रमी सरदारांच्या पाडावानंतर सय्यद हवालदिल झाले. आपल्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या सय्यदावर बादशहाची नाराजी जाहीर झाली होती. या दोन मुत्सद्द्यांच्या झटापटीचा फायदा दिल्लीच्या कपटपटूंनी करून घ्यायचे ठरवले. निजामाचा चुलता अमीन खान, हैदर कुली खान आणि सादत खान या प्रमुख सरदारांनी सय्यदाविरुद्ध कट रचला. या कटात मोहम्मद खान बंगश, राजा गिरीधर बहादूर, सवाई जयसिंग या साऱ्यांनी अंतस्थ मदत केली. सय्यद अब्दुल्ला कैद झाला. दिल्लीतील सय्यदांची कारकीर्द संपुष्टात आली. दिल्लीतील राजकारणाचे बदलते रंग पाहून पुढची रणनीती ठरवण्यासाठी बाजीराव आणि चिमाजी साताऱ्यात दाखल झाले. सय्यदाचा पाडाव केल्याबद्दल बादशहाचे अभिनंदन करावे, नवीन बादशहाकडून स्वराज्याच्या सनदा कायम करून घ्याव्या असा विचार शाहू महाराजांनी सदरेत मांडला. या कामी कोणाला नेमावे यावर चर्चा सुरू झाली. मुबारिस खान नावाचा एक कडवा हिंदुद्वेष्टी सुभेदार सैन्याच्या मोठ्या तुकडीसह दक्षिणेकडे निघाला आहे अशी खबर होती. मुबारिस खानाच्या हालचालीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नव्हते. पिलाजीराव आणि दाभाडेही गुजरातच्या मोहिमेवर होते. मुबारिस खानाचं सावट साताऱ्यावर असताना बाजीराव किंवा इतर कोणत्याही सेनापतीने दिल्लीस जाऊ नये, या कामी वकिलास नेमावे असे चिमाजीअप्पांनी सुचवले. चिमाजींचा हा विचार साऱ्यांनी एकमुखाने मान्य केला. आपल्या बंधूंचे सातारा दरबारात वाढलेले वजन पाहून बाजीरावांना कौतुक वाटत होते. चिमाजींचे मुद्देसूद आणि धोरणी बोलणे, पुण्यातील कारभारावर बसवलेली जरब, कूटनीती याचा विचार बाजीराव करत होते. सदर संपल्यावर बाजीराव आणि चिमाजी आपल्या दालनात आले. काही वेळाने दालनात बापू श्रीपत आले. बाजीरावांना मुजरा करून त्यांनी विचारले, श्रीमंतांनी आठवण काढली? बाजीराव विचार करत म्हणाले, वकिलासोबत दिल्लीस आपणही जावे अशी आमची इच्छा आहे. बापूपंत श्रीपत नम्रपणे म्हणाले, श्रीमंतांनी एवढा विश्वास दाखवला त्यातच सारं आलं. श्रीपतांना बसण्यास सांगून बाजीराव म्हणाले, सय्यदाच्या जागी बादशहाने अमीन खानास नवा वजीर घोषित केले असले तरीही अमीन खान बेभरवशाचा आहे हे बादशहा जाणून आहे. करवसुलीच्या सनदा कायम करण्यासाठी जेव्हा तुम्ही जाल तेव्हा निजामच वजीर म्हणून कसा योग्य आहे ते सहज बोलताना व्यक्त करा. बापूजी पंत कूटनीतीत हुशार आणि मुत्सद्दी होते. पण त्यात एक गोम असू द्या पंत, चिमाजी म्हणाले. तुम्ही श्रीमंतांतर्फे निजामाची वजिरी सुचवताय असं मुळीच वाटू देऊ नका. याउलट आपण वजिरी बहाल केली तरीही निजाम उत्तरेत येणे शक्यच नाही, इतकी त्याची पाळंमुळं दख्खनमध्ये रुजली आहेत असे बोला. असे बोलल्यास निजामाला नमवण्यासाठी बादशहा चवताळून उठेल. बापूजी श्रीपतांची चर्या उजळून निघाली होती. बाळाजींसोबत ज्यांनी अनेक जटिल राजकारणं तडीस नेली होती ते बापूजी पंत बाजीराव आणि चिमाजींची मुत्सद्देगिरी पाहून भरून पावले. हे कार्य सिद्धीस जाईल याबाबत श्रीमंतांनी तिळमात्रही शंका धरू नये.
राजकारणाची जाण असलेल्या बापूजी पंतांनी इतरही अनेक विषयांवर चर्चा करून बाजीरावांचा निरोप घेतला. चिमाजींनी महत्त्वाचे खलिते नजरेखालून घालण्यास सुरुवात केली. बाजीराव दालनात येरझाऱ्या घालत म्हणाले, या कामी अजून एक चाणाक्ष आसामी आमच्या नजरेत होती. मात्र कालच ते आपल्या कन्येच्या विवाहाची तिथी निश्चित करण्यासाठी पुण्यास गेले आहेत. खलिता खाली ठेवत चिमाजींनी विचारले, असं कोणाबद्दल बोलताय आपण? मग क्षणभरात सारा प्रकार चिमाजींच्या लक्षात आला. बाजीराव म्हणाले, उत्तम वकील आणि खानदेश सुभ्याचे कमावीसदार विसाजीपंत कृष्ण पेठे. विसाजीपंत पेठे हे रखमाबाईंचे वडील होते. बाळाजीपंतांशी त्यांचा ऋणानुबंध जुना होता. बाजीरावांना चेष्टा करण्याची लहर आलेली पाहून चिमाजी गालात हसले. त्यांनी आपली नजर हातातल्या खलित्यावर वळवली. विषय बदलून ते बाजीरावांना म्हणाले, महिपतरावांचं खलिता आहे राव. चौथाई वसुलीसाठी माणसं नेमायची परवानगी निजाम त्याच्या सुभ्यात देत नाही असे लिहितात. परंतु बाजीराव विषय सहजासहजी बदलणारे नव्हते. निजामाकडून परवानगी काढण्याकरिता आम्ही गंगाथडीजवळ फौज जमवायला सुरुवात केली आहे आप्पा. तुम्ही तिकडे तुर्तास लक्ष घालू नका, बाजीराव म्हणाले. मातोश्रींनी तुम्हाला उद्याच पुण्यास परतण्यास सांगितले आहे. अन्यथा पेठे रागावून लग्नाची तारीख लांबणीवर नेतील असा इशाराही दिला आहे. चिमाजींनी शर्मेने मान वळवली. मग हसून ते म्हणाले, राऊंनी चेष्टा करायचे ठरवलेच असेल तर आम्ही काय बोलणार. लग्नाचा विषय काढल्यावर चिमाजींना लाजताना पाहून बाजीरावांना हसू येत होते. चिमाजींच्या लग्नाची तिथी ठरून एक मास उलटून गेला होता. पेशव्यांच्या वाड्यात उत्साहाचे वातावरण होते. राजकीय वाटाघाटींना वेग आल्याने बाजीरावांचा मुक्काम साताऱ्यातच होता. एके दिवशी साताऱ्याहून बाजीरावांचे दप्तरीचे पत्र आले. अंबाजीपंतांनी श्रीमंतांचे पत्र असे म्हणून पत्र चिमाजींच्या हातात दिले. अंबाजीपंतांचे ते शब्द आतल्या चौकात असलेल्या राधाबाई, अनुबाई, काशीबाई या स्त्रीवर्गाला ऐकू गेले. तशा राधाबाई म्हणाल्या, आप्पा इकडे येऊनच वाचा, साऱ्यांनाच ऐकता येईल. राधाबाईंच्या सांगण्यावरून चिमाजी आतल्या चौकात आले. राधाबाईंच्या हातात पत्र देत ते म्हणाले, मातुश्री तुम्हीच वाचा, पत्रात काही खासगीचा मजकूर पण आहे. द्या इकडे, आम्ही वाचतो, असे म्हणून अनुबाईंनी पत्र हाती घेतले. खासगीचा मजकूर काय आहे ते ऐकण्यासाठी काशीबाईही सावरून बसल्या. अनुबाईंनी वाचायला सुरुवात केली. बाजीरावांनी प्रथम साताऱ्याचा वृत्तांत नमूद केला होता. निजाम शाहू महाराजांशी स्वतंत्रपणे संधान साधू लागला आहे. प्रतिनिधी सुमंत या दरबारींना लाच देण्याचा डावही त्याने करून पाहिला. एकंदर आमच्याविरुद्ध फूट पाडण्याचे अविरत प्रयत्न निजाम करत आहे असे दिसते. राधाबाईंच्या चेहऱ्यावर ते ऐकून चिंतेची लकेर उमटली. अनुबाई मात्र पुढील वृत्तांत वाचून हसत होत्या. पुढे वाचा, राधाबाई म्हणाल्या. काशीबाईंकडे पाहून अनुबाई म्हणाल्या, राऊ पुढे लिहितात, एकंदर आमचा साताराचा मुक्काम वाढणार असे दिसते, तेव्हा काशीबाईंनाच इकडे पाठवण्याची व्यवस्था करणे. ते ऐकून काशीबाईंच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यांच्या चेहऱ्यावर झरझर लाली चढली. लगबगीने पदर सावरून काशीबाई आतल्या सोप्यात गेल्या. अनुबाई आणि चिमाजी हसत होते. राधाबाईही हसून म्हणाल्या, या राऊंना बोलण्याची काही भीडभाडच नाही. आठवण आली की दप्तरीच्या खलित्यातच खाजगी मजकूर लिहून मोकळे. जरा अडून बोलतील तर शपथ. आणि हे आप्पा त्यांच्या एकदम विरुद्ध. विषय आता आपल्याकडे वळला आहे हे पाहून चिमाजी म्हणाले, फडावरची कामं खोळंबली, आलोच आम्ही. पाठमोऱ्या वळलेल्या चिमाजींना राधाबाई म्हणाल्या, जरा कुठे लग्नाचा विषय काढला की यांना काम आठवलंच. आपल्या ज्येष्ठ बंधूंकडून शिका काहीतरी. हसून चिमाजी म्हणाले, राऊंची छाप त्यांनाच शोभून दिसते मातोश्री. इतर कोणी त्यांच्यासारखं बेदरकार वागण्याचा आव आणला तर ते कोल्ह्याला वाघाची कातडी पांघरल्याप्रमाणे दिसेल.
अनुबाई आणि राधाबाई यावर कौतुकाने हसल्या. दिल्लीस पाठवलेल्या वकिलामार्फत शाहू महाराजांनी बादशहाचे अभिनंदन केले. बादशहाने खुश होऊन पूर्वीचं तह विनाशर्त कायम करून घेतले. बापूजी पंतांनीही आपली कामगिरी चोख बजावली. निजाम उत्तरेच्या राजकारणात रस घेत नाही म्हणजे नक्कीच त्याचं दक्षिणेत जास्त फावत असणार हा विचार बादशहाला स्वस्थ बसू देईना. सातारा दरबारात निजामाच्या राजकारणातील वाढत्या हस्तक्षेपाबद्दल मसलत चालू होती. सय्यदांचा अंकुश निघाल्याने निजाम आता स्वतंत्रपणे दख्खनमध्ये धुमाकूळ घालणार हे उघड आहे. प्रतिनिधींनी आपले मत मांडले. निजामाने दिलेली लाच नाकारून प्रतिनिधींनी आपली निष्ठा दरबारात सिद्ध केली होती. मात्र बाजीराव आणि प्रतिनिधींमधून विस्तवही जात नव्हता. बाजीरावांची नजर टाळून तक्रारीच्या सुरात प्रतिनिधी पुढे म्हणाले, गंगथडीला फौज जमवून निजामाला धमकावण्याचा जो प्रकार पेशव्यांनी केला आहे तो अंगलट येणार यात शंका नाही. परंतु तसे केल्यावरच तत्काळ निजामाने त्याच्या प्रांतात चौथाही महसूल अधिकारी नेमण्याची परवानगी दिली. महिपतराव म्हणाले, त्यालाच धमकावणे म्हणतात. उपरोधाने हसून श्रीपतराव म्हणाले, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बाजीराव शाहू महाराजांना म्हणाले, छत्रपती आपण निजामाबद्दल निश्चिंत असावे. आज ना उद्या वजिरीसाठी त्याला बादशहाची आज्ञा होईल आणि तो दिल्लीस जाईल असा आमचा कयास आहे. मात्र तसे झाले नाही तरी निजामाला तोंड देण्यासाठी मराठे समर्थ आहेत. शाहू महाराज मागे लोडाला टेकून बाजीरावांच्या बोलण्याचा विचार करू लागले. महाराजांनी बाजीरावांच्या बोलण्याला दुजोरा दिला नाही हे पाहून प्रतिनिधींना चेव चढला. हातावरील शेल्यास झटका देऊन ते उपहासाने म्हणाले, निजाम उत्तरेस जाईल हे आम्ही मागील वर्षीपासून ऐकतो आहोत. तसे प्रत्यक्षात घडताना मात्र दिसत नाही. दरबारात ही चर्चा चालू असतानाच भिकाजी दरबारात आले. भिकाजींचा चेहरा घामाने ओथंबला होता. कपडे धुळीने माखले होते. मात्र चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. बोला भिकाजी, काय बातमी आहे? शाहू महाराजांनी विचारणा केली. महाराजांना मुजरा करून भिकाजी म्हणाले, महाराज, सय्यदांचा तुरुंगात खून होऊन एक महिना लोटला नाही तोच दिल्लीचा वजीर आमीन खान हाही मरण पावला. आणि काय? बाजीरावांनी उतावीळपणे विचारले. बादशहाने निजामास वजिरी पत्करण्यासाठी दिल्लीस बोलावले आहे. भिकाजींचे ते शब्द ऐकून बाजीरावांची चर्या उजळली. श्रीपतरावांकडे त्यांनी एक विजयी कटाक्ष टाकला. आपलं म्हणणं सर्वार्थाने खरं करणाऱ्या बाजीरावांकडे पाहून शाहू महाराज कौतुकाने हसत होते. दरबारातील साऱ्या प्रधान आणि सरदारांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. बाजीरावांसह साऱ्या तरुण सरदारांना आता पुरं दख्खन खुणावत होतं.